Hello friends, I am Swapnil Agrawal. Today I am going to teach one of the important point of derivative, which is derivative of parametric function. Ya point la janya agudar pratham apan equation of parametric function baguya. If x and y are expressed as function of the same variable t, say x equal to f of t and y equal to g of t, then these equations are said to represent parametric function and variable t is called a parameter. Manjes x equal to function of t asel ani y equal to function of t asel tar te equation represent parametric function karte. Okay, ani variable t la apan parameter manu shakto. ओके तर आता आपण डेरिवेटिव ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचा थेरम पाहूया. तर स्टेटमेंट काय सांगते ते बघू. इफ x अँड y आर डिफरेंशियल फंक्शन ऑफ t, देन dy / dx इक्वल टू dy / dt / dx / dt इफ dx / dt नॉट इक्वल टू 0. ओके म्हणजे x आणि y तुम्हाला डिफरेंशियल फंक्शन ऑफ t दिले, म्हणजे dx / dt आणि dy / dt काय दिलेलं आहे, एक्झिस्ट दिलेलं आहे. तर आपणास दाखवायचं काय आहे, dy / dx इक्वल टू dy / dt / dx / dt. ओके जसे आपण डेरिवेटिव ऑफ कॉम्पोजिट फंक्शन आणि डेरिवेटिव ऑफ इनव्हर्स फंक्शनचे थेरम चे प्रूफ जसे दाखवले, त्या पद्धतीनेच आपण डेरिवेटिव ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचा थेरम प्रूफ करायचा आहे. प्रथम आपण x, y आणि t चे स्मॉल इन्क्रीमेंट्स घेऊया. ओके तर let delta x and delta y be the increments in x and y respectively corresponding to the increments delta t in t. Okay, तर आपण x, y and t चे काय घेतले, प्रथम small increments घेतले. Okay, आता आपणास given काय दिलेला आहे, x and y are differential function of t दिलेला आहे, म्हणजेच काय, dx upon dt आणि dy upon dt काय दिलेला आहे, एक्झिस्ट दिलेला आहे. ओके म्हणजेच डिफरेन्शियल फंक्शन डेफिनेशन काय सांगते की एक्स अँड वाय आर डिफरेन्शियल फंक्शन ऑफ टी असेल तर डी एक्स अपॉन डी टी इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी अँड डी वाय अपॉन डी टी इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी एक्झिस्ट. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे आणि आपण स्मॉल इन्क्रीमेंट्स घेतलेले आहेत. ओके त्यामुळे डेल्टा टी टेन्स टू कुठे जाणार आहे, झिरोला, आणि डेल्टा एक्स टेन्स टू कुठे जाईल, झिरोला. त्याला इक्वेशन 2 म्हटलं. नाव आता आपण एक इक्वेशन घेतलं, ते इक्वेशन काय घेतो आपण, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी नॉट इक्वल टू 0. त्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण लिमिट घेतलं, ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 वी गेट लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स टे अपॉन डेल्टा टी. ओके जसं इक्वेशन 2 मध्ये आपण डेल्टा टी टेन्स टू 0 जात असेल, डेल्टा एक्स टेन्स टू पण जाणार आहे 0, त्यामुळे डेल्टा टी टेन्स टू 0 च्या ऐवजी आपण इथं काय घेतलं, डेल्टा एक्स टेन्स टू 0 लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू, हे लिमिट आपण न्युमरेटर आणि डिनोमिनेटरला काय केलं, सेपरेट केलं, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इक्वल टू डी वाय अपॉन डी टी अपॉन डी एक्स अपॉन डी टी इक्वेशन 1 नुसार. इक्वेशन 1 काय सांगतं की डी एक्स अपॉन डी टी इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी अँड डी वाय अपॉन डी टी इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी त्यानुसार. ओके तर आपलं आर एच एस काय झालं, एक्झिस्ट झालं. ओके देअरफोर लिमिट्स इन आर एच एस एक्झिस्ट. आर एच एस एक्झिस्ट होत असेल तर आपलं एल एच एस पण काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. देअरफोर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स एक्झिस्ट अँड इज इक्वल टू डी वाय अपॉन डी एक्स. ओके कारण की डी वाय अपॉन डी एक्स केव्हा एक्झिस्ट होणार आहे, ज्यावेळीस लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स एक्झिस्ट होत असेल तर आपलं डी वाय अपॉन डी एक्स काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. देअर फोर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू डी वाय अपॉन डी टी अपॉन डी एक्स अपॉन डी टी इफ डी एक्स अपॉन डी टी नॉट इक्वल टू 0 विच इज रिक्वायर प्रूफ. हा थेरम आपण प्रूफ केलेला आहे. आता या थेरमवरचा आपण एक नोट पाहूया, ती नोट आपल्याला
एक्झाम्पल साठी महत्त्वाची आहे. इफ x इक्वल टू एफ ऑफ टी आणि y इक्वल टू जी ऑफ टी आर डिफरेन्शियल फंक्शन ऑफ टी, म्हणजेच आपण x इक्वल टू एफ ऑफ टी आणि y इक्वल टू जी ऑफ टी अस आर डिफरेन्शियल फंक्शन दिलेलं असेल ऑफ टी, देन x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय असणार आहे एफ डॅश ऑफ टी, अँड y चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय असणार आहे जी डॅश ऑफ टी. तर आपण जसं आत्ता थेरम घेतला आहे त्यानुसार dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन dt अपॉन dx अपॉन dt, तर dy अपॉन dt ची व्हॅल्यू आपण पुट केली g डॅश ऑफ t अपॉन f डॅश ऑफ t. ही आपली नोट झालेली आहे. या नोटचा वापर आपल्याला एक्झाम्पलसाठी उपयोगी पडणार आहे. आता आपण एक्झाम्पल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू सो मच.